जावळी तालुका सगळ्यांच्याच अगदी डोक्यात फिट राहिलेला, त्याला कारणही तसंच आहे, ते म्हणजे जावळीत दारूबंदीसाठी येथील महिलांनी दिलेला लढा। देशभरात या लढ्याची चांगलीच चर्चा रंगली। या लढ्यामुळे जावळीत दारूबंदी झाली आणि कित्येक घरात आनंद पसरला, पण या आनंदावर विरजण हे पडलंच। जावळी पुन्हा दारूच्या विळख्यात अडकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। इसको उठा के बाजू में रख। तालुक्यातील अवैध धंद्यावर ताशेरे ओढले जात आहेत। तसं पाहिलं तर जावळी तालुक्यातील पोलीस पूर्णपणे हे धंदे बंद करायला निष्क्रिय ठरलेले आहेत। जावळीतील पोलीस, आत्ताच मी पेपरमध्ये वाचलं की पूर्णपणे हप्ते घेऊन या प्रकारचे धंद्यांना अभय देत आहेत, तरी या जावळीतील हे दारूधंदे, मटका तसेच इतर अवैध धंदे येत्या 8 दिवसात जर बंद झाले नाहीत तर रिपाईच्या वतीनं मोठं आंदोलन SP कार्यालय सातारा यांच्या बाहेर केले जाईल आणि होणाऱ्या होणाऱ्या परिणामाला संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील, अशा प्रकारचे मी रिपाईच्या वतीनं ग्वाही देतो। जय भीम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने प्रसिद्ध असलेल्या या जावळी तालुक्याच्या पवित्र भूमीमध्ये 13 दारूची दुकानं होती आणि ही 13 दारूची दुकानं बंद करण्यासाठी महिलांनी एक चळवळ उभी केली। या चळवळीच्या माध्यमातून 6 गावातून 13 दारूची दुकाने 2008 साली बंद झाली। आणेवाडीपासून सुरू झालेला लढा नांदगणे गावामध्ये संपला आणि 6 गावातून 13 दारूची दुकानं बंद करून देशातील पहिला दारू दुकान मुक्त तालुका म्हणून जावळीला एक वेगळ्या पद्धतीनं देशामध्ये बहुमान मिळाला। ज्या चळवळीमध्ये महिला सक्रिय सहभागी झाल्या, हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरल्या, त्या महिलांना कुठेतरी वाटत होतं की दारूबंदी झाल्यानंतर आता आमच्या डोळ्यातील कुठेतरी अश्रू पुसले जातील, आमचा संसार चांगल्या पद्धतीने उभा राहील। परंतु 2008 पासून आज 2019 11 वर्ष झाले या तालुक्यामध्ये संपूर्ण तालुका दारू दुकान मुक्त म्हणून एक नावलौकिक प्राप्त